नमस्कार बारा ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी कोळणावीजवळील तापी नदी पात्रात पंचेचाळीस वर्षी इस्माचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याने मृत्यू किनगाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबवली यावल पोलिसात गुन्हा यावलला पदवीधर मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद पदवीधर मतदारांनी नोंदणी करावी तहसीलदारांचे आवाहन येथील दहा हजार किडी खोळावर एम व्ही रोगाचा प्रादुर्भाव किडी उपटून फेकली यावल शहरात मोकाड गुरब पुन्हा रस्त्यावर नगरपालिकेकडून सक्षम मोहीम राबवण्याची मागणी चुंचाळे गावात कार्तिक मासानिमित्त भक्ती फेरीची पन्नास वर्षाची परंपरा अविरत सुरू यावल शहरातील नदीम रजा खाटिक यांची राष्ट्रवादी मुस्लिम पसमांदा महाज राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक पदी निवड तर किनगाव येथील विद्यार्थिनीने पटकवले नॅशनल फेडरेशन कपच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सिल्वर पदक यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दसरा व दिवाळी फेस्टिवल निमित्त भव्य ऑफर सुरू करण्यात आली आहे यात प्रत्येक खरेदीवर हमकास भेट वस्तू तसेच दोन हजाराच्या खरेदीवर एक आकर्षक टी शर्ट आणि तीन हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर एक इस्त्री फ्री मिळणार आहे तेव्हा चला मग दसरा आणि दिवाळीची खरेदी डेनिम शोरूम मधून करूया आता बघूया सविस्तर घडामोडी यावल तालुक्यातील कोळणावी जवळील तापी नदीच्या पात्रात एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा पाय घसरून तो खोल पाण्यात बुडाला तेव्हा नागरिकांनी त्याला तातडीने नदीपात्रातून काढत जळगाव येथे रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले मयत इसमाचे नाव मनोज मधुकर सपकाडे राहणार मोहाडी तालुका जळगाव असे आहे कोळणावी तालुका यावल या गावाजवळील तापी नदीच्या पात्रात मनोज मधुकर सपकाडे व पंचेचाळीस राहणार मोहाडी तालुका जळगाव हा इसम मूर्ती विसर्जन करीता आला होता दरम्यान नदीकाठावर असताना त्याचा पाय नदीत घसरला व तो खोल पाण्यात जाऊन बुळाला तेव्हा लागलीच नागरिकांनी त्याला नदीपात्रातून काढले व जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले तेव्हा जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर रेणुका भंगाळे यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे आपल्या यावल शहरामध्ये असलेल्या डॉक्टर अभय गणेश रावते यांच्या मल्टी स्पेशलिटी डेंटल क्लिनिक मध्ये क्षेत्रात अत्याधुनिक मशिनरी व उपचार पद्धती पेशंटच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत फक्त दात नाही तर दाताचे योग्य उपचार करून दाताला वाचवणे हे येथील पहिले प्राधान्य अनुभव आणि आधुनिक उपचार पद्धत यांचा उत्तमचा संयोग म्हणजे अनुश्री डेंटल क्लिनिक जिथे दहा वर्षे अनुभव असलेले डॉक्टर अभय ते दातांच्या सर्व समस्येचे योग्य असे निदान विश्वसनीयतेने करतात म्हणजे रूट कॅनल रिआरसीटी ट्रीटमेंट दात काढणे कवडी बसवणे फिक्स दात बसवणे इम्प्लॅन्ट ट्रीटमेंट वेडेवाकडे दात सरळ करणे कॉस्मॅटिक ट्रीटमेंट अक्कल दाढेवरील शस्त्रक्रिया दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील शस्त्रक्रिया अशा सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट येथे विश्वासपूर्वक पद्धतीने करतात यावल तालुक्यातील किनगाव येथे बाजाराकरिता आलेल्या चिंचोली येथील तरुणाची दुचाकी अज्ञात लांबवली गावात स्टेट बँकेच्या मागील बाजूला ती दुचाकी लावली होती बाजार करून जेव्हा तरुण परतला तेव्हा जागेवर दुचाकी नव्हती चिंचोली येथील अशोक सदाशिव साडुंके यांचा मुलगा देवेंद्र साडुंके हा दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस बी के बारा एकोणचाळीस घेऊन किनगाव येथे बाजारासाठी आला होता बाजारात जाण्यापूर्वी त्याने दुचाकी गावातील बाजीराव नगरात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या मागील बाजूस लावली व तो बाजारात निघून गेला बाजार करून जेव्हा तो परत आला तेव्हा जागेवर दुचाकी नव्हती सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अशोक साडुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र पाटील करीत आहे आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत टू डी थ्री डी प्लॅनिंग गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर सुपरविजन मेंटेनन्स वर्क बिल्डिंग इन्स्ट्रुमेंटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल मोबाईल क्रमांक यावल तालुक्यातील पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांच्या मतदार नोंदणीला सुरुवात झाली मात्र या नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे अद्याप पावे तो केवळ वीस धरांनी अर्ज दाखल केले असून पदवीधर मतदारसंघात पूर्वीची मतदार यादी रद्द करण्यात आली आहे तेव्हा पदवीधरांनी नाव नोंदणी करून घ्यावे असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे दिनांक सात नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत आहे नाशिक पदवीधर मतदारसंघात नव्याने यादी मतदार यादीचे काम सुरू करण्यात आले आहे या अनुषंगाने यावल तालुक्यातील पदवीधरांच्या मतदार नोंदणीचं काम देखील सुरू झाले आहे यात ज्या पदवीधराने दोन हजार एकोणावीस पूर्वी पदवी मिळवली आहे अशा सर्वांची नोंदणी यावल शहर सह यावल महसूल मंडळ फैजपूर महसूल मंडळ किनगाव महसूल मंडळ भालोद आणि बामनोद व साकडी महसूल मंडळ या ठिकाणी मंडळाधिकाऱ्यांकडे पदवीधर आपले नाव नोंदू शकणार आहेत सदर मतदार नोंदणी मोहीम काही दिवसापासून सुरू असून त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत केवळ वीस पदवीधरांनी नोंदणी केली आहे तेव्हा पदवीधरांनी नऊ नोव्हेंबरपर्यंत आपले नाव नोंदून घ्यावे असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे तहसील कार्यालयामध्ये मतदार नोंदणीकरिता निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार आर पाटील पराग सरोदे आनंद बनकर आदींच्या वतीने कामकाज सुरू आहे सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच क्यू सी आय व डी जी ई टी मान्यताप्राप्त श्रीगणेश आय टी आय यावल या ठिकाणी फिटर इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्रीगणेश आय टी आय यावल तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पत्ता सातत्रोड नवीन शाळेजवळ श्री गणेश आय टी आय यावल संपर्क त्र्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याऐंशी यावल तालुक्यात सी एम व्ही रोगाचा प्रादुर्भाव किडी पिकावर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे साखळी येथील एका शेतकऱ्याच्या संपूर्ण दहा हजार किडी खोळावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्याला संपूर्ण किडी उपटून फेकण्याची वेळ आली आहे साखळी तालुका यावल येथील शेतकरी सुनील पंडित बडगुदर यांनी आपल्या भाडे तत्वावर केलेल्या शेतात जवळपास दहा हजार किडीचे खोड लावले होते तेव्हा या किडी खोडावर सी एम व्ही रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला त्यांनी प्रारंभी विविध प्रकारच्या फवारण्या करून हा सी एम व्ही रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही व मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली ही किडी त्यांना अखेर उपटून फेकण्याची वेळ आली यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल सहा लाखांचे नुकसान झाले आहे शेतात संबंधित कृषी व महसूल अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला असून शासनाकडून सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे एकूणच शेतकऱ्याने दहा हजार केळी खोड लावले होते आणि त्यांचं योग्य पोषण करीत चांगल्या पद्धतीने केळी वाढली होती मात्र यावर सी एम व्ही रोगाचा प्रादुर्भाव वाढला आणि शेतकऱ्याला केळी उपटून फेकायची वेळ आली त्याचप्रमाणे केळीवर येणारा हा धोका लक्षात घेता विव्यामध्ये देखील सी एम व्ही रोगाचा समावेश करण्यात यावा अशी देखील मागणी शेतकरी वर्गातून होत आहे साखळी येथील रहिवासी असून यावल तालुका जळगाव जिल्हा मी गट नंबर एकशे पंच्याहत्तर मध्ये उभा आहे आणि मला जैन कंपनीचे मी इथं टिश्यूचे रोपं लावलेले आहे पण हे टिश्यूचे रोपं सीएमई रोगामुळे मी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के इथं दून केली आणि परत राहिलेल्या रो, रोपांवरती सीएमई रोग थांबत नाहीये हे जैन कंपनीचे रोपं आहे फार ले ले मी फार मेहनत घेतली भाड्यात तत्वार केलेलं शेत आहे आणि शासनानं सी एमई ह्या रोगाला पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा एवढं मी शासनाला सांगू शकतो आणि प्रतिनिधींनी आमच्या शेतकऱ्याकडे या रोगाबद्दल काही मदत मिळेल एवढी अपेक्षा करतो तुम्हाला लाग ला लागलेला खर्च किती आहे साधारण मला लागलेला खर्च शेताचा उकता वगैरे धरून मी जवळजवळ इथं सहा लाख रुपये खर्च केलेले आहे शेणखत थिबक रोप मेहनत सगळं फवारणी सगळं मी खर्च केलेला आहे तर शासनाने माझ्याकडे लक्ष द्यावं एवढी मी शासनाला हात जोडून प्रार्थना करतो आधीचे रोप कितीचे झाले नंतरचे किती रुपयाचे दोन किती रुपयाचे हा आधीचे रोप माझे जवळजवळ दहा हजार तीनशे रोप लागवड आहे त्याच्यामध्ये मी सात हजार रोपाची दून केलेली आहे म्हणजे जवळपास अडीच झालेला आहे पंधरा रुपये रोपाप्रमाणे मी रोप घेतलेला आहे सर आता निसर्गापुढे काही जा... जावत नाही आहे म्हणून तुम्ही आज हे काढण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून मी आता रोप परत वाढतो आहे आणि हे रोप सगळं उपटून काढून परत आणखी दुसरं काही पेरण्याचा मी विचार करतोय कोरडवाहू भाऊ यावल शहरात मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे अनेक ठिकाणी पुन्हा आता मोकाटगुरं वावरताना दिसत आहे यापूर्वी यावल शहरात मोकाट गुराने एका इसमाचा देखील घेतला आहे व एका इसमाचा बळी गेल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने मोठ्या जोमाने मोहीम राबवत रस्त्यावरील मोकाट गुरं हे पकडली होती मात्र पुन्हा आता ही मोहीम थंडवल्याने मोकाटगुरा रस्त्यावर दिसू लागली आहे यावल शहरात गुरांच्या धडकेत एक इसम हा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता तेव्हा संतप्त नागरिकांनी नगरपालिकेकडे निवेदन देत मोकाड गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती तेव्हा नगरपालिका प्रशासनाकडून मोकाड गुरं पकडून त्यांना पाझरपोळ व अनेकांना दंड देखील करण्यात आले मात्र ही मोहीम पुन्हा आता सैल झालेली दिसत आहे व मोकाड गुरं रस्त्यावर फिरताना दिसत आहे तेव्हा या मोकाडगुरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे चुंचाळे येथील श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ व गावातील तरुणांच्या पुढाकाराने गेल्या पन्नास वर्षापासून कार्तिक मासानिमित्त दररोज सकाळी पाच वाजता टाळ मृगुंदाच्या गजरात संपूर्ण गावात जय जय रामकृष्ण हरीच्या गजराने काढण्यात येणारी ग्राम प्रदर्शना यंदा देखील कायम आहे यंदा देखील कार्तिक मासाच्या सुरुवातपासूनच संपूर्ण महिनाभर ही ग्राम प्रदर्शना गावात चालणार असून चुंचाळेकरांची पहाट आता भक्तिमय वातावरणाने उजळत आहे चुंचाळे या गावात पन्नास वर्षापूर्वी कार्तिक महा निमित्त गावात कार्तिकी दिंडी सह पहाटची भक्तिमय फेरीला सुरुवात करण्यात आली होती यात संपूर्ण महिना पहाटे गावातील श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ आणि गावातील तरुणांच्या सहभागाने या गावाची पहाट भक्तिमय वातावरणाने सुरू व्हायची आणि तीच परंपरा या गावातील नागरिकांनी तरुणांनी कायम ठेवली आणि आता पन्नास वर्षे या परंपरेला पूर्ण झाले आहेत पन्नास वर्षानंतर आजही गावात भक्ती फेरी कायम असून यंदा कार्तिक मास सुरू झाल्यानंतर ग्राम प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे सदर ग्राम प्रदर्शनेला सुरुवात श्री वासुदेव बाबा दरबारापासून होते संपूर्ण गावात फिरून झाल्यानंतर हनुमान मंदिराजवळ शरण शरण हनुमंता तुझं आले रामदूता हा अभंग म्हणून भजन गवळन म्हणतात व शेवटी काकळ आरती करून ग्राम प्रदर्शनेचा समारोप होतो दररोज राबवल्या जाणाऱ्या उपक्रमामध्ये गावात हबप प्रल्हाद महाराज अरुण कोळी सुधाकर चौधरी भीमसिंग राजपूत संजय चौधरी मनोहर कोळी सरदार राजपूत बाळू पाटील हर्षल राजपूत संतोष पाटील मयूर कोळीसह ग्रामस्थ सहभागी असतात तर चंदन चौधरी यांच्या संभळ वाजनाने भक्तिमय फेरी ही अधिकच लक्षवेधी ठरत आहे शहरातील अक्सानगर मधील रहिवासी राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ता मुस्लिम करण्यात आली आहे यावल शहरात चोपळा रस्त्यावर अक्सा नगर आहे या अक्सानगरातील रहिवासी तथा युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ता नदीम रजा खाटिक यांची नुकतेच राष्ट्रवादी मुस्लिम <Kellis -t cigar intentar> पसमांदा महाज राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजकपदी निवड करण्यात आली आहे सदरची निवड राष्ट्रवादी मुस्लिम पसमांदा महाज राष्ट्रीय अध्यक्ष आतिफ रशीद यांनी केली आहे एका कार्यक्रमात रजा खाटिक यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तेव्हा यावल शहरातील युवा कार्यकर्ता रजा खाटीक यांची राष्ट्रवादी मुस्लिम पसमानदा महाज राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे किनगाव येथील विद्यार्थिनी साक्षी अनिल पाटील हिने नॅशनल फेडरेशन कप आयोजित राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शिल्वर पदक पटकवले आहे व ग्रामीण भागाचं नाव तिने उंचावले आहे नुकतेच चौथी इंडियन नॅशनल फेडरेशन कप ही स्पर्धा पार पडली सदर स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील किनगाव तालुका यावल या गावातील साक्षी अनिल पाटील या विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता प्रथम सहभाग तिने घेतल्यानंतर या स्पर्धेत उत्कृष्ट अशी कामगिरी करत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तिने सिल्वर पदक पटकावले तेव्हा तिने मिळवलेले यशाबद्दल यावल तालुक्यातून तिचं सर्वत्र कौतुक होत आहे व आता पुढील नॅशनलसाठी ती तयारी करीत आहे किनगाव येथील रहिवाशी साक्षी अनिल पाटील ही विद्यार्थिनी किनगाव खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य अनिल रामराव पाटील यांची कन्या आहे तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल धन्यवाद